छत्रपतींचा विचार म्हणजे पोलिसांनी खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या एका टोळीला जेरबंद केलंय. त्यांच्या चौकशीमध्ये प्रचंड धक्कादायक माहिती समोर आली आहे. या खवल्या मांजराची विक्री जादू टोण्यासाठी होत असल्याचं समजलं असून ही टोळी मंत्रतंत्रासाठी प्राणीच नव्हे माणसंही पुरवत असल्याचं उजेडात आलंय. बघूया झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट. तीळ नसलेली बाईयानं पैशाचा पाऊस. खवल्या मांजर वापरून जादू टोण्याचा प्रयत्न. वन विभागाच्या कारवाईमध्ये धक्कादायक माहिती. गडचिरोली पोलिसांनी चारमोशी इथं अत्यंत दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या एका टोळीला बेड्या ठोकल्या. या तीन आरोपींनी दिलेल्या माहितीवरून आणखीन एका आरोपीला अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीमध्ये जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी खवल्या मांजर आणल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली. आरोपींपैकी एक जण मांत्रिकांच्या संपर्कात होता. या मांत्रिकानं पैशाचा पाऊस पाडण्यासाठी खवल्या मांजरांवर तंत्रमंत्र करावे लागतील असं सांगितलं होतं. त्यासाठी त्यानं या टोळीशी संपर्क साधला. एकूण 1.5 कोटींचा हा व्यवहार असल्याची माहिती आहे. ही टोळी मंत्रतंत्रासाठी तीळ नसलेली महिला, पायाळू व्यक्ती तसंच कासव, घुबड, साप असे प्राणी पुरवत असल्याचं समजलंय. जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगानं प्रकरणाचा तपास होण्याची गरज व्यक्त होते. वन्यजीव जेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये इथं रूढी परंपरा, चालीरीती आहे, अंधश्रद्धा सुद्धा आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात कायद्याचं काहीतरी वातावरण निर्माण झालेलं होतं. पण अलीकडे कमी वेळेत पैसा कमवण्याची जी वृत्ती निर्माण झालेली आहे त्यातून या अंधश्रद्धेला वाढ मिळून राहिलेली आहे आणि यातच या वन्य प्राण्यांची तस्करी होऊ लागलेली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या एका आदिवासी व्यक्तीकडून टोळीनं हे खवल्या मांजर खरेदी केलं होतं. टोळीतल्या तिघांना अटक झाली असली तरी मोरक्या मात्र फरार झालाय. आरोपींना 12 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. गुप्तधन आणि पैशांचा पाऊस असल्या भाकड कथांच्या मागे लागून अनेक जण कमी वेळेत श्रीमंत होण्याची स्वप्न बघतात. मांत्रिक तांत्रिकांच्या नादी लागून फसतात. तीळ नसलेली स्त्री अन खवल्या मांजराची पूजा करून असा फुकटचा पैसा मिळत नाही याची सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे. शिवाय पोलिसांनीही अधिक सावधगिरीने तपास करून या प्रकरणांना आळा घातला पाहिजे. आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. भंडाऱ्याची उधळण म्हणजे